विकासाच्या नावाखाली खूप मोठे मोठे प्रोजेक्ट्स पूर्ण होत आहेत आणि मुंबई अधिकाधिक चकाचक होते. याचा संदर्भ असा की शिवडी न्हावा शेवा सेतूचं काम पूर्ण झालंय. याच महिन्यात म्हणजे जानेवारीतच या सेतूचं उद्घाटन होणार आहे. या ट्रान्स हार्बर लिंकचं नाव अटल सेतू करण्यात आलंय. दक्षिण मुंबईतल्या शिवडीपासून सुरू होऊन हा पूल नवी मुंबईच्या न्हावा शेवा इथल्या चिरले गावात उतरणार आहे. मुंबईतून नवी मुंबईत जाणं वेगवान होणार आहे. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणंही सोयीस्कर होणार आहे. या पुलाचे दोन टप्पे असणार आहेत, शिवडी ते शिवाजीनगर आणि शिवाजीनगर ते चिरले जंक्शन. हा 21.8 किलोमीटरचा सेतू असून त्याकरता 21,200 कोटींचा खर्च करण्यात आलाय. 6 लेनचा हा पूल MMRDA ने पूर्ण केलाय. भारतातला सगळ्यात लांब पूल म्हणूनही याकडे पाहिलं जातं. यावरून जाण्याकरता किती टोल आकारला जाईल याविषयी मात्र घमासान चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मोठा निर्णय झालाय आणि 250 रुपये टोल ठरलेला आहे. एका कारला 250 रुपये तर मल्टी एक्सेल वाहनाकरता 780 रुपये टोल भरावा लागेल असं सांगितलं जात आहे. पण टोलची रक्कम ऐकली की प्रश्न पडतो, हा शिवडी न्हावा शेवा अटल सेतू कुणाकरता आहे? रोज मुंबई ते नवी मुंबई असा प्रवास करणारे शिवडी न्हावा शेवा पुलावरून जाऊ शकणार आहेत का? त्यांना रोज पर किलोमीटर साधारणपणे 11 रुपये मोजणं शक्य होणार आहे का? कोणत्या स्तराचे नागरिक याचा अधिकाधिक वापर करतील याचा विचार होणं सुद्धा गरजेचं नाही का? असाच बहुचर्चित 4.2 किलोमीटरचा वांद्रे वरळी सी लिंक. सध्या यावरून कारसाठीचा वन वे टोल आहे 85 रुपये, म्हणजे पर किलोमीटरसाठी आपण 15 रुपये मोजतो. तर 93.2 किलोमीटरच्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा कारनं प्रवास करण्याकरता 320 रुपये टोल भरावा लागतो, म्हणजे पर किलोमीटर करता आपण साधारणपणे 4.5 रुपये मोजतो. याप्रमाणेच मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग 701 किलोमीटरचा आहे आणि वन वे टोल पडतो 1212 रुपये, म्हणजे पर किलोमीटर 1.73 रुपये इतका खर्च. टोल किती असावा यावर वाद होणारच, पण 250 रुपये टोल म्हटल्यावर सामान्य तर सोडाच, उच्च मध्यम वर्गीयांना तरी हा टोल रोजच्या रोज परवडणारा आहे का? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा.